सिल्वर मेडल विजेते दुःखी होते ब्रॉन्झ मेडल विजेत्यांपेक्षा, खरंय का? पण का? वेल, यासाठी ना दोन स्टडीज केले गेलेत. एका स्टडीमध्ये 1992 ला जे ऑलिम्पिक झालं त्याचा डेटा घेण्यात आला, आणि दुसऱ्या स्टडीमध्ये 2000 ते 2016 मध्ये जे ऑलिम्पिक झाले त्यांचा डेटा घेण्यात आला. तसं काही इंटरव्ह्यूज, काही फुटेजेस आणि 413 लोकांचे फोटोज. आणि जेव्हा या सगळ्यांचं अनालिसिस केलं गेलं तेव्हा हीच गोष्ट समोर आली की ब्रॉन्झ मेडल जिंकलेले लोक हे सिल्वर मेडल जिंकलेल्या लोकांपेक्षा जास्त खुश असतात. पण असं का? कारण सिल्वर खरं तर वरचं मेडल आहे. वेल, यामागे ही आपलीच सायकोलॉजी काम करते, ज्याला म्हणतात काउंटर फॅक्च्युअल थिंकिंग. म्हणजे काय? तर भूतकाळात ज्या घटना घडून गेल्या त्यांच्या पर्यायांविषयीचा विचार करणं. म्हणजे जसं सिल्वर मेडल विजेत्यासाठी वरचा ऑप्शन असतो गोल्ड, तो विचार करतो की आपण अजून थोडं चांगलं खेळलो असतो, ती एक चूक झाली नसती तर आपल्याला गोल्ड मिळालं असतं. याला म्हणतात अपवर्ड काउंटर फॅक्च्युअल थिंकिंग. तसं ब्रॉन्झ मेडल मिळणारा हा स्वतःला त्या लोकांसोबत कम्पेअर करतो ज्यांना मेडलच मिळालेलं नाही, याला म्हणतात डाऊनवर्ड काउंटर फॅक्च्युअल थिंकिंग. ब्रॉन्झ मेडल हे जिंकल्यानंतर मिळत असतं आणि म्हणून त्याच्यासाठी दुसरा ऑप्शन म्हणजे मेडलच नाही हा असतो, आणि म्हणूनच तिसऱ्या स्थानावर येऊनही फक्त मेडल मिळालं यासाठी तो खुश असतो. वेल, हे सगळ्यांसाठी दिसेल असं नाहीये, पण तरी बहुतांशी खेळाडू याच थिंकिंगमध्ये दिसतात.